नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रगत शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, कापसाच्या पिकावर तिसरी फवारणी कोणती करावी आणि लागवडीपासून किती दिवसाने करावी, म्हणजेच दुसऱ्या फवारणी व तिसऱ्या फवारणीमध्ये अंतर किती असावं आणि या कालावधीत कोणत्या किडींचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो, याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघावा। तर शेतकरी बंधूंनो, आपण पहिली फवारणी सरासरी 25 ते 30 दिवसात घेतली असेल व त्यानंतर दुसरी फवारणी 35 ते 40 दिवसात घेतली असेल। आता आपल्याला तिसरी फवारणी सरासरी 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे। शेतकरी बंधूंनो, यावर्षी सरासरी तिसरी फवारणी 15 ऑगस्टच्या दरम्यान येत आहे। या दरम्यान उष्ण व दमट वातावरणामुळे फुलकिडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो, त्याचबरोबर मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांचा प्रादुर्भावसुद्धा होत असतो। बरोबरच आपल्या शेतात जर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास या तिसऱ्या महत्त्वाच्या फवारणीमध्ये आपल्याला गुलाबी बोंडाळीचं नियंत्रणसुद्धा करायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, फुलकिडी ही आपल्या पिकाला कसं नुकसान करतात? फुलकिडी ही रात्रीच्या वेळी पाने करडून पानातून येणारा रस शोषण करतात, त्यामुळे पानाच्या वरील बाजूला तपकिरी रंगाचे व खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे चपटे पडलेले दिसतात व त्यानंतर पाने कोकडलेल्या अवस्थेत वरच्या दिशेला वळतात। तरी शेतकरी बंधूंनो, फुलकिडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला बायर कंपनीचं रिजेंट म्हणजेच पिप्रोनिल 5% घटक असणारं औषध प्रतिपंप 30 ml घ्यायचं आहे व मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला टाटा माणिक म्हणजेच ॲसिटामिप्राइड 20% किंवा एक्ट्रा किंवा कॉन्फिडरसुद्धा घेऊ शकता। शेतकरी बंधूंनो, मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी जे औषध आपण दुसऱ्या फवारणीसाठी घेतलेलं आहे तेच औषध तिसऱ्या फवारणीसाठी आपल्याला घ्यायचं नाही आहे। व त्याचबरोबर पावसाच्या सतर्कतेमुळे झालेल्या बुरशी नियंत्रणासाठी आपल्याला UPL कंपनीचं साप बुरशीनाशक किंवा बायर कंपनीचं एन्ट्रोकॉल बुरशीनाशक हे सुद्धा घेऊ शकता। जर शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकावर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर आपल्याला वेगळी फवारणी घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला नागार्जुना कंपनीचं प्रोपेक्स म्हणजे प्रोपेनोफॉस 50% EC हा घटक असणारं औषध घ्यायचं आहे आणि मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासाठी टाटा माणिक किंवा ॲक्ट्रा किंवा कॉन्फिडर हे घेऊ शकता। त्याचबरोबर बुरशी नियंत्रणासाठी आपल्याला UPL कंपनीचं साप बुरशीनाशक किंवा बायर कंपनीचं अँट्रोकॉल बुरशीनाशक बुरशी नियंत्रणासाठी घ्यायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, या प्रकारे आपल्याला कापसाच्या पिकाची तिसरी फवारणी घ्यायची आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।